सर काय ओबीसी आता ऐकलं की नाही तुम्ही आता काय एवढं सांगणार एवढं इथं अर्धा तास लागला सांगायला सर ट्रिपल टेस्ट मधल्या दोन टेस्ट ज्या आहेत त्या मी पूर्ण केल्या तूर्त काय की ओबीसीचं आरक्षण वाचवणं हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आम्ही ते म्हणतात ट्रिपल टेस्ट ठीक आहे आता त्या ट्रिपल टेस्टच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टात लढू हा भाग पुढे त्याच्यासाठी भारत सरकारची पण मदत आम्ही सगळे घेऊ कारण देशाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा प्रश्न नाही केवळ त्यामुळे ट्रिपल टेस्ट आम्ही सांगितलं की बा आम्ही आता कायदा केलेला आहे 50% आरक्षण पुढे जात नाही आम्ही आणि ओबीसी आदिवासींचं पूर्ण त्यांचं आरक्षण देतो आहोत आणि आता एम्पिरिकल टेस्ट जे आहे एम्पिरिकल डाटा तो आता आपण गोळा करायचं काम एकदा केलं ते फेल गेलं आता परत बांठिया कमिशन जे आहे ज्यांनी सेन्सस कमिशनर कमिशनमध्ये 10 वर्ष काम केलं आणि चीफ सेक्रेटरी होते त्यांच्याबरोबर 2-3 IAS ऑफिसर आहे टाटा कन्सल्टन्सी आहे आणि भारत सरकारची पॉप्युलेशन सायन्स सेंटर जे आहे ते आपल्याबरोबर तर तेच रात्रंदिवस बसलेले आहेत ते काम करतात योग्य प्रकारे काम करतात आणि दरम्यानच्या काळामध्ये आता 4 तारखेला केस आहे परंतु तुम्ही सुद्धा ऐकलं असणार TV वर पण आलं होतं की इलेक्शन कमिशनने सांगितलं की आता जर निवडणुका ताबडतोब तुम्ही घ्यायला सांगितल्यात तर ते घेऊ शकणार नाही कारण त्यात 35-40 दिवस जे काही लागणार ते पावसाळ्यात येणार म्हणजे पावसात इलेक्शन आम्ही नाही घेऊ शकणार मी तुम्हाला सांगतो की तोपर्यंत बाठिया कमिशन योग्य प्रकारे आपलं काम पूर्ण करेल आणि आमचं आरक्षण जे आहे ते शाबूत राहील.